देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांची मध्यरात्री बारा वाजता भेट चर्चेला उदाहरण महाराष्ट्रातील राजकारणात कधी काय होईल सांगू शकत नाही अशीच प्रतिक्रिया गुरुवारी उमटल्या भाजपने पुन्हा एकदा धक्का दिला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले यात मोठा धक्का होता तो देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनल्याचा या सगळ्यांची चर्चा सुरू असतानाच गुरुवारी मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली शिवसेना आमदारांच्या बंडखोरीपासून महाराष्ट्रातील राजकारणात दररोज आश्चर्याचा धक्का देणाऱ्या घटना घडताना दिसत आहे गुरुवारी तीन महत्वाच्या घटना घडल्या त्यातील एका घटनेमुळे राजकीय वर्तुळातील अनेकांची भुव्या उंचावल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवं सरकार गुरुवारी स्थापन झालं शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली देवेंद्र फडणवीस नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानं वेगवेगळी चर्चा सुरू आहे त्यातच धनंजय मुंडे हे चर्चेत आले आहेत राजभवनामध्ये शपथविधी सोहळा झाल्यानंतर मध्यरात्री बारा वाजता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचले धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अर्धा तास चर्चा झाली देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांच्या नेमकी काय चर्चा झाली धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांना मध्यरात्रीच भेटण्यासाठी का गेले अशी चर्चा सुरू झाली आहे नमस्कार मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील